तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं इन्सर्शन सॉर्ट, त्याचं लॉजिक सुरू झालं होतं. इथपर्यंत आपण अभ्यासलं होतं ते, ओके, इथपर्यंत आपण ते अभ्यासलं होतं. ह्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हा अरे आहे, ओके, म्हणजे जे एलिमेंट्स तुम्ही एंटर करणार आहात ते अरेमध्ये स्टोअर होत आहेत. अरेची साईज 30 आहे, म्हणजे 30 एलिमेंट्स तुम्ही देऊ शकता, ओके. इथं पुढची स्टेटमेंट आहे एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स, म्हणजे 30 एलिमेंट देऊ शकता, पण त्याच्यापेक्षा कमी असतील तर तुम्ही किती देणार आहात, तर इथे ते देऊ शकतो. पण समजा मी 7 दिले, म्हणजे 7च एलिमेंट्स तुम्ही इनपुट करणार आहे, त्याच्यावरती हे इन्सर्शन सॉर्टचं लॉजिक, हे जे आहे ते लॉजिक आहे त्याचं, हे अप्लाय होतं. तर साहजिकच एन किती झाला इथं, 7 झाला, ओके. आता पुढं, ओके, पुढं जर पाहिलं आपण तर पुढची जी काय स्टेटमेंट आहे एंटर द नंबर ऑफ एंटर द एलिमेंट्स, आता जे 7 एलिमेंट्स म्हणत आहेत तेच एलिमेंट्स आपण काय करायचे आहेत, एंटर करायचे आहेत. इथं जर बघितलं तुम्हाला आउटपुटला तर ते इथे दिसेल, ओके. इथं बघा 7 आहेत आणि हे सगळे ते एलिमेंट्स आहेत, 12, 4, 17, 2, 4, 10, 5 हेच एलिमेंट तुम्ही एंटर करता. आणि हे जे एलिमेंट तुम्ही एंटर करताय हेच घ्यायचं काम इथं जर कोणते घेत असेल आणि ते स्टोअर करत असेल. इथं हे जे फॉर आहे ते हे एलिमेंट्स घेतं सगळे 12, 4 वगैरे आपण बघितले ते, आणि ह्या इंडेक्सला म्हणजे सिगिन म्हणजे काय जे तुम्ही देत आहे 12 वगैरे दिलात, 4 दिलात, हे काही एलिमेंट्स देत आहे, व्हॅल्यू देत आहे, ओके. त्या हे सी इन काय करतं घेतं, आणि हा जो अरे आपण बघितला ह्याच्या इंडेक्सला, कारण अरे अरे जो ए आहे एलाच सगळी एलिमेंट्स स्टोअर होणार आहेत, पण एला नक्की, कारण प्रत्येक एलिमेंट्स आयडेंटिफाय होण्यासाठी, ओके, हे तर त्याचे इंडेक्स आहेत, ओके, त्याच्या सबस्क्रिप्टला, ओके, म्हणजे ए ऑफ 0 पहिला एलिमेंट्स, ए ऑफ 1 दुसरा एलिमेंट्स, असे ते एलिमेंट्स ह्या फॉर लूपमुळे साहजिकच काय होतात, इथं आयची व्हॅल्यू बदलते. आयची व्हॅल्यू काय होते इथं बदलते, फॉर लूपमुळे आयची व्हॅल्यू 0, 1 असे होत जाते. ए ऑफ 0, ए ऑफ 1 ते जे इथे एलिमेंट्स आपण पाहतो हे सगळे एलिमेंट्स काय होतात, हे सगळे एलिमेंट्स काय होतात, स्टोअर्ड होतात, ओके. त्याच्यानंतर जर बघितलं तर हे ॲक्च्युअल लॉजिक हे आहे इथं, ॲक्च्युअल लॉजिक जे आहे इन्सर्शन सॉर्टचं ते हे लॉजिक आहे ते, ओके. इन्सर्शन सॉर्ट म्हणजे जे काय सॉर्टेड सबलिस्ट आहे त्याच्यामध्ये नवीन जो एलिमेंट्स येईल तो त्या सॉर्टेड सबलिस्टमध्ये ॲड करण्यात येतो त्याच्या प्रॉपर पोझिशनला, त्यासाठी हे लॉजिक आहे. आता हे जे लॉजिक तुम्ही बघताय हेच लॉजिक मी मॅन्युअल ट्रेस केलं आहे, म्हणजे व्हॅल्यूज, म्हणजे ए ऑफ आयची व्हॅल्यू, आयची व्हॅल्यू, जेची व्हॅल्यू, ह्या सगळ्या व्हॅल्यू व्यवस्थित घेऊन मी हे तुम्हाला दाखवतो हे कशाप्रकारे काम करतं. त्यासाठी आपण इथं जाऊयात, ओके. इथं बघा, इथे मी ते घेतलेलं आहे, ओके. इथं जर बघितलं आपण, इथे घेतले बघा, एंटर द नंबर ऑफ एलिमेंट्स, मी 7 दिले, म्हणजे एन किती झाला, 7. आणि हेच ते एलिमेंट्स आहेत 12, 4, 17, जे ए ऑफ 0, ए ऑफ 1 या अरेच्या इंडेक्सला, ओके, सबस्क्रिप्टला त्या व्हॅल्यूज काय झाल्या आहेत. ए ऑफ 0 अरे ए आहे, कारण अरेचं सगळ्यांचं नाव कॉमन आहे ए, ओके. मग त्याच्या 0 लोकेशनला 12 आहे, 1 लोकेशनला 4 आहे, ओके. म्हणजे जो काय अरे असेल, समजा हा अरे आहे, ओके, अरे म्हणजे एवढ्या लोकेशन्स मेमरीच्या स्टोअर करतात ए या नावाखाली, तर प्रत्येक या लोकेशनला 12 आहे, या लोकेशनला 4 आहे, या लोकेशनला 17 आहे, या लोकेशनला 2 आहे, असे पुढच्या पुढच्या लोकेशनला टोटल 7 लोकेशनला व्हॅल्यू स्टोअर करण्यात आल्या आहेत. आता ह्या ज्या व्हॅल्यू स्टोअर झाल्या आहेत, ओके, इथं आपण आता बघूया त्या ह्याच व्हॅल्यू, कारण हा जो इन्सर्शन सॉर्टचा आपण लॉजिक पाहतो आहे ते असेंडिंग ऑर्डरमध्ये हा डेटा लावतो. हे जे तुम्ही व्हॅल्यू इनपुट केला आहे 12, 4, 17 जे काय असतील ते असेंडिंग ऑर्डरमध्ये लावतो, म्हणजे सगळ्यात छोटा एलिमेंट पहिल्यांदा. तर हे आता कसं काम करतं याच्यावरती आपण थोडंसं लक्ष देऊयात. बघा, ओके, हवं असेल तर ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत, ओके, ह्या ज्या व्हॅल्यूज तुम्हाला दिसत आहेत ह्या 12, 4, 17 ह्या म्हटल्यास तुम्ही बाजूला लिहून घेतलास तर तुम्हाला बरं पडेल हे लक्षात यायला, ओके. तर काळजीपूर्वक पहा इथे आता काय घडतं, ह्या लोक इथं आलं पहिल्यांदा, ह्या पहिल्या फॉरला आलं, ओके. हे जे मी पाहतो हे फॉर आणि हे इथपर्यंत पाहतो हेच मी कुठं पाहतो आहे, तर इथं जे आपण बघणार आहोत, ओके, हे जे बघतो बघा इथूनपासूनचा तो इथपर्यंतचा पार्ट आहे, इथूनपासून एवढा पार्ट, हा पार्ट आपण आता त्या त्या ठिकाणी मी किमती टाकणार आहे आणि तुम्हाला कसं काम करते ते दाखवणार आहे, ओके. तर मी पहिल्या 3-4 पोझिशनच फक्त तुम्हाला सॉर्ट करून दाखवणार आहे इन्सर्शन सॉर्टच्या कशा होतात, त्याच्या पुढच्या काय दाखवणार नाही आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, ओके, आणि एकाच याच्यासाठी मला 2-3 व्हिडिओ करावे लागतील, तर ते तुम्ही लॉजिक व्यवस्थित समजून घ्या. आहे त्याच प्रकारे तुम्हाला फक्त पुढं क्रमानं जायचं आहे, तुम्ही त्याच प्रकारे पुढे गेलात तर सेम प्रोसेस आहे, त्यात काही वेगळं असं नाही आहे, ओके. तर इथं आपण पाहूया ते, इथं बघा स्टेप बाय स्टेप मी जातो आता इथं, ओके.
इथं आलो पहिल्या इथं सुरुवातीला की या लाईनला फॉर आय 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 किती वन दिलं आहे बघा. इथं आयची व्हॅल्यू म्हणजे किती वन, मी इथं लिहिलं इथे आयची व्हॅल्यू किती वन आणि एन मायनस वन आहे इथे. इथे किती एन मायनस वन, एन किती आहे इथे इथे दिले बघा सेवन, सेवन मायनस वन म्हणजे सिक्स, मी इथे दिले बघा ते ह्या ठिकाणी लोकेशनला मी दिले बघा ते इथं वन लेस दॅन सिक्स, एन मायनस वन म्हणजे सिक्स वन. आयची व्हॅल्यू किती वन लेस दॅन एन मायनस वन, एन किती सेवन मायनस वन किती सिक्स आणि आय प्लस प्लस, ही कंडिशन ट्रू झाली म्हणून आय इन्क्रिमेंट होतो, ते किती झालं टू. हे नेक्स्ट टाईम म्हणजे इथे आपण फिरल्यानंतर हे सगळं झाल्यानंतर नेक्स्ट टाईम जेव्हा येईल येणार इकडं परत तेव्हा ते आयची व्हॅल्यू टू आपण घेणार आहोत नेक्स्ट टाईमला. ओके, सध्या इथं आपण काय बघणार आहोत, सध्याची जी पोझिशन आहे ह्या ठिकाणी वन लेस दॅन सिक्स ही कंडिशन ट्रू आहे म्हणजे आयची व्हॅल्यू किती वन आहे. ओके, आता ह्या ब्रॅकेटच्या इथून ह्या ब्रॅकेटच्या आतमध्ये आलो, इथं आतमध्ये आल्यानंतर टेम्प इज इक्वल टू ए एफ आय, टेम्प हे व्हेरिएबल आहे त्याला ए एफ आय, ए एफ आय म्हणजे की आय म्हणजे किती वन म्हणजे इथे इथे दिले बघा ए एफ वन. ओके, ए एफ वनला व्हॅल्यू किती आहे, ओके जर इथं बघितलं हे बघा इथं ए एफ झिरोला ह्या ठिकाणी ए एफ झिरोला ट्वेल्व आहे आणि ए एफ वनला किती व्हॅल्यू आहे फोर दिसते आणि इथं ट्वेल्व दिसते बघा. तर ए एफ वनला व्हॅल्यू किती आहे फोर, तर इथं ए एफ वन इथे दिले बघा ए एफ वन म्हणजेच किती ए एफ वनला व्हॅल्यू किती असणार त्या ठिकाणी फोर. हे फोर कोणाला असं झालं टेम्पला. ओके, म्हणजे टेम्प या व्हेरिएबलला किती व्हॅल्यू असायला झाली फोर व्हॅल्यू असायला झाली. ठीक आहे, आता त्याच्या पुढं बघा. ओके, आता इथं आलो जे इज इक्वल टू आय मायनस वन, जे ही व्हेरिएबल आहे त्याला काय करतो आहे आय मायनस वन. आता आय म्हणजे काय इथंच बघितलं आपण, इथं आय व्हॅल्यू, आयची व्हॅल्यू किती आहे बघा इथं वन दिले. ओके, म्हणजे इथे ती घेतली मी. ओके, ह्या ठिकाणी जे आय मायनस वन इथेच मी घेतलं, आय म्हणजे किती वन, वन मायनस वन किती झिरो, म्हणजे जे किती झालं झिरो, जे किती झालं झिरो. पुढं व्हाईलला आलो, व्हाईलनंतर ह्या कंडिशन्स आहेत, ह्या दोन कंडिशन्स आहेत बघा. ह्या दोन कंडिशनमध्ये टेम्प, टेम्प जे आहे टेम्प आताच बघितलं आपण, टेम्प किती इथे दिले बघा फोर, इथे दिले फोर. ओके, म्हणजे इथे फोर, त्यासाठी मी फोर लिहिलं आणि लेस दॅन ए एफ जे, जे किती इथेच बघितलं आपण, जे किती बघा या ठिकाणी जेची व्हॅल्यू किती आहे झिरो. ओके, म्हणजे ए एफ जे किती झिरो, म्हणजे ए एफ झिरोला किती आहे इथे बघितलं, ए एफ झिरोला किती आहे ट्वेल्व, म्हणजे इथे बघा फोर लेस दॅन ट्वेल्व. ओके, फोर लेस दॅन ट्वेल्व, इथे जर कॉन्सन्ट्रेट केलं तुम्ही फोर लेस दॅन ट्वेल्व म्हणजे फोर हे ट्वेल्वपेक्षा लेस आहे. अँड इथे अँड ऑपरेटर आहे म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन ट्रू आलं पाहिजे, ही आणि ही. जेव्हा दोन्ही कंडिशन ट्रू होतील तेव्हा व्हाईल ट्रू झालं. इथं अँड आहे लक्षात ठेवा, अँड म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन ट्रू आलं पाहिजे, एक जरी फॉल्स झाली तरी ही व्हाईलची कंडिशन फॉल्स, ह्या दोन्ही कंडिशन ट्रू व्हायला पाहिजेत लक्षात ठेवा. ओके, तर त्यातली एक कंडिशन तर आपली इथं बरोबर आहे, आता बरोबर आहे फोर लेस दॅन ट्वेल्व हे बरोबर आहे. अँड जे किती इथं बघितलं आपण, जे किती आहे बघा हा झिरो, म्हणजे इथे ते झिरो जे इथे दिले बघा मी ते झिरो, झिरो लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो, लेस दॅन झिरो, लेस दॅन झिरो नाही पण इक्वल टू झिरो आहे, इक्वल टू, म्हणजे ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात. त्यामुळं दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यामुळं ओके ह्या दोन्ही कंडिशन इथे सॅटिस्फाय झाल्या, ओके ह्या दोन्ही कंडिशन इथे सॅटिस्फाय झाल्या म्हणून मी कुठं आलो व्हाईलच्या ब्रॅकेटच्या आता आत येणार, ब्रॅकेटच्या आतमध्ये आलो. इथं आता ए एफ जे प्लस वन, ए एफ जे प्लस वन, आता इथं बघा ह्या ठिकाणी जे जे किती इथे दिले बघा झिरो, म्हणून मी इथे लिहिले बघा ए एफ झिरो प्लस वन, ए एफ झिरो प्लस वन म्हणजे काय ए एफ वन. आता ए एफ वनला काय असाइन करतो मी, ए एफ वन ह्या लोकेशनला आता ॲक्च्युली असाइन करतो बघा मी, या लोकेशनला व्हॅल्यू असाइन होणार आहे कोणती ए एफ जेची, ए एफ जे काय आहे जे किती आहे झिरोच आहे. ओके, झिरो म्हणजे ए एफ झिरोची व्हॅल्यू किती आहे, ए एफ झिरोला किती आहे ॲक्च्युली ट्वेल्व आहे बघा, म्हणजे ए एफ झिरोला जे झिरो असल्यामुळे ए एफ ट्वेल्व, हे ट्वेल्व व्हॅल्यू, ही जी इथे व्हॅल्यू दिसते बघा झिरोची व्हॅल्यू ट्वेल्व, ट्वेल्व व्हॅल्यू कोणाला असाइन झाली ए एफ वनला, कोणाला असं झाली ए एफ वनला, म्हणजे ह्या वनला आता किती व्हॅल्यू असणार इथे ॲक्च्युली टेल ट्वेल्व झाली आणि ही फोर राहिली, ही फोर इथं ही होईल ते पुढं बघूया कुठं होतं आहे ते. ओके, आता सध्या तरी काय झाली ए एफ वनला ज्या ठिकाणी ॲक्च्युली फोर होती त्या ठिकाणी किती झाली व्हॅल्यू असणार आता ट्वेल्व झाली. ओके, इथपर्यंत झालं. ओके, इथपर्यंत बघा म्हणजे ए एफ वनला किती व्हॅल्यू असणार झाली ट्वेल्व झाली. आता पुढं जे इज इक्वल टू जे मायनस वन, जे इज इक्वल टू जे मायनस वन म्हणजे जे इज इक्वल टू जे किती आहे इथे झिरो आहे बघा, जे किती आहे झिरो, म्हणजे झिरो मायनस वन, झिरो मायनस वन किती साहजिकच मायनस वन, म्हणजे जे किती झालं मायनस वन झालं. ओके, हे झालं. मी आता परत कुठं आलो इथं, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत परत यायला पाहिजे, परत इथं आलो. ओके, आता बघा इथं परत आल्यानंतर पुढं काय करतं. ओके, पुढच्या पोझिशनला काय करतं मी इथं आलो आता. ओके, या ठिकाणी आलो आहे बघा आता. ओके, इथं आलो मी परत इकडं आलो, मग अशी म्हटलं त्याप्रमाणे मी परत इथं आलो आता टेम्प.
ओके टेम्प किती आहे बघा, 4. आता ही जी व्हॅल्यू आहेत म्हणून इथं इथं आलं होतं ते. ओके इथं जर तुम्ही म्हणून म्हणतो काही गोष्टी तुम्ही लिहून घेतला तर बरं जाईल. टेम्प इथेच आहे बघा, तुम्हाला किती आहे 4. हेच मी आहे तसंच इकडे कंटिन्यू आलं, कारण आपण फिरतो आहे कुठून, आपण एवढ्यातच फिरालो आहे, एवढ्यातच फिरालो आहे, इकडं वरती गेलेलोच नाही आहे. आता आपण लक्षात ठेवा, आणि एवढ्यासाठीच मी परत याच्या पुढे जे दिले ते एवढाच पाठाच्या परत आल्यानंतर याच्या पुढचा भाग घेतला आहे. ओके त्यामुळे मी इथे घेते बघा. ओके तर टेम्प किती इथे दिले बघा, म्हणून टेम्प किती इथे दिले 4. ए ऑफ जे, जे किती झाला आहे मागचं मागच्या भेटत तर -1 झाला आहे, जे जे -1 झाला आहे इथं बघा तो. हे बघा इथं पाहू शकता आहे जे किती झाला बघा, इथं -1 झाला आहे, तेच घेतले मी इथं. ओके 4 ए ऑफ जे, जे म्हणजे किती इथे दिले बघा -1, -1 व्हॅल्यू नाहीच आहे, 0 पासून व्हॅल्यू सुरू होते. तसंच इथं पण हे पण कमी बघितलं, जे किती जे -1 दिलं आहे बघा, -1 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, ही कंडिशन फॉल्स, म्हणजे कंडिशन हे फॉल्सच झालं. हे फॉल्स झाल्यामुळे साहजिकच हे ब्रॅकेटच्या आतमध्ये येत नाही, साहजिकच हे ब्रॅकेट सोडताना ब्रॅकेटच्या खाली काय तिथे येतं. ओके ब्रॅकेटच्या खाली काय तिथे येतं, म्हणजे जर तुम्ही बघितलात तर तुमच्या ॲक्च्युअल कोडमध्ये जर तुम्ही पाहिलात तर ओके इथपर्यंत झालं आहे आपला हा पार्ट, इथपर्यंत झाला आहे. ही कंडिशन फॉल झाल्यामुळे हे ब्रॅकेट सोडताना कुठं आलं ते येते येते ए जे +1 स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये इज इक्वल टू टेम, इथे येते या लोकेशनला. तेच बघा इथं आलं, आता ते इथं आलं आहे बघा या ठिकाणी ए जे +1 जे किती आत्ताच बघितलं आपण -1, हे ए लोकेशनची व्हॅल्यू जेची आहे किती आहे -1, -1 इथे दिली म्हणून -1 +1 म्हणजे किती ए ऑफ 0, म्हणजे ए ऑफ 0 टेम्प, टेम्पची व्हॅल्यू किती आहे आपण मगाशीच बघितलं 4. तर साहजिकच आता काय झालं बघा, ए ऑफ 0 4 असं झालं. म्हणून मग मी तुम्हाला म्हटलं काय झालं बघा, इथे दाखवत होतो बघा. ओके इथे मी तुम्हाला दाखवलं काय की हे 12 इथं आलं. ओके मात्र 4 यायचं होतं, ते आत्ता 4 इथं आलं बघा. ए ऑफ 0 किती आलं 4 असं झालं, जे इथे तुम्ही बघितलात ए ऑफ 0 काय असं झालं 4. म्हणजे आत्ता जर तुम्ही व्हॅल्यूज बघितलात तर त्या व्हॅल्यूज असे येतील, म्हणून मी इथे लिहिले त्या व्हॅल्यूज बघा, हे असं लिहिले बघा ए ऑफ 0 4 ए ऑफ 1 12. ओके म्हणजे हे सॉर्ट झालं. आता त्याच्या पुढं ओके त्याच्या पुढं बघा, त्याच्या पुढं तुम्ही फोकस करा. ओके आता इथं आल्यानंतर परत इथं ओके आता परत काय करणार आहे, ओके आपण परत फिरणार आहे. ओके हे जे का आहे ओके ह्याच्यातून बाहेर पडलो. ओके ही कंडिशन फॉल ही ओके इथं ही कंडिशन फॉल झाल्यामुळे ओके आता इथं आलो परत 4 आलो, म्हणजे ॲक्च्युली इथं होतो आपण बघा. ओके ह्या ठिकाणी आलो आपण, ए ऑफ 0 4 झाली. ओके हे झालं म्हणतात ह्याच्या बाहेर पडतो, ह्याच्या बाहेर पडलो म्हणजे आपण परत कुठं येतो, ओके परत बघा हे जर दाखवायचं म्हटलं तर इथं साहजिकच हे झालं आपलं ए ऑफ 0 4 व्हॅल्यू असं झाली, म्हणजे याच्या बाहेर पडणार. इथून मी कुठे येणार परत आता ह्या 4, हा ब्रॅकेट कशाचा आहे 4, त्यामुळे मी परत कुठं आलो आता 4 आलो, बरोबर आहे. हेच आता इथं हेच इथं बघा इथं आलो आहे आपण आता परत या पोझिशनला आलो, हे बघा इथं आलो 4, म्हणजे ए ऑफ 0 ह्या व्हॅल्यू असं झाल्यात. ओके इथं आता आय मगाशी आय 2 झाला होता, ओके तर तो इथं असाईन झाला, आय किती झाला 2 झाला, जो इथं आहे बघा. ओके इथं आहे बघा, दिसतो का तुम्हाला, हा टू होता साहजिकच इथं असाईन झाला, या ठिकाणी असाईन झाला, कारण आपण परत 4 आलो आहे ना, त्यामुळे असाईन झालेला आहे तो. तर बघा इथं आता इथं 2 <n-1 एन किती आहे 7, 7 - 1 किती 6, 2 <6 होतं म्हणून आय ++ हा 3, हा नेक्स्ट टाईम लागेल. साहजिकच आतमध्ये आलो, टेम्प इज इक्वल टू ए एफ आय, आय किती आहे बघा आता इथे दिले 2, म्हणजे इथं ए एफ आय किती 2, आणि ए एफ 2 म्हणजे ए एफ 2 व्हॅल्यू किती आहे बघा 17, इथे 17 बघा मी दिलं, हेच 17 कोणाला असाईन झालं, या टेम्पला असाईन झालं. पुढं परत जे इज इक्वल टू आय -1, जे इज इक्वल टू आय -1, आता आय साहजिकच इथे 2 दिसते ना आपल्याला, हे 2 म्हणजे 2 - 1 किती 1, म्हणजे जे किती झाला 1, हे लक्षात ठेवा जे 1 झाला. ओके आणि टेम्पला व्हॅल्यू किती असेल झाली 17, जे किती आहे 1 आणि टेम्प किती आहे 17. ओके याच प्रकारे आता पुढं बघा काय घडतं, आता इथं आलो आपण या व्हाईलला आलो, व्हाईल टेम्प आताच म्हटलं तुम्हाला 17, इथं बघा इथं टेम्प किती 17 <n-1> ए ऑफ जे, ए ऑफ जे जे म्हणजे किती 1, म्हणजे ए ऑफ 1 किती व्हॅल्यू आहे बघा, ए ऑफ 1 किती आहे 12, म्हणजे 17 <n-12 17 हे 12 पेक्षा लहान आहे का, नाही आहे, इथंच कंडिशन फॉल झाली, हे बघायची गरज नाही तुम्हाला,
इथेच कंडिशन फॉल झाली, त्यामुळे व्हाईलच्या आतमध्ये इथं जातच नाही ते, डायरेक्ट कुठे येतं आहे, इथं येतं, इथं आलं. ओके आता इथं काय होतं बघा, ए एफ जे प्लस वन, जे किती आहे इथेच बघितलं आपण, जे किती आहे वन, म्हणून इथं तो घेतला आहे बघा. ए एफ वन प्लस वन टू, म्हणजे ए एफ टूला किती व्हॅल्यू असून झाली 17, म्हणजे आहे तसं झालं ते ए एफ टूला 17. इथे दिसतं बघा ए एफ टूला आहे तसं 17. आता इथून ते परत कुठे येणार, परत फॉरला येणार, लक्षात ठेवा. ओके तर बघा आता परत पुढच्या ह्याला आपण आलो, इथं बघा आता ते त्या प्रकारे. ओके इथं आल्यानंतर ओके आता बघा परत मगाशी आय मी म्हटलं होतं थ्री जो इन्क्रीमेंट झाला होता तो इथं असेल झाला, थ्री लेस दॅन एन मायनस वन म्हणजे 7 - 1 = 6, प्लस प्लस म्हणजे किती झाला 4, म्हणजे ह्या पुढच्या वेळा इथं परत फॉर आलो की उपयोगाला येणार आहे आपल्याला. ह्या फॉरला परत फिरून आलो आपण, इथं गेलो आतमध्ये हे सगळं केलं आणि परत फिरून इथं आलो की तो साहजिकच 4 इथं येईल. आता किती आहे मात्र, आता मात्र तर किती आहे तिथं 3 आहे, 3 < 6 आय प्लस प्लस म्हणजे 4 झाला, आय एक ना वाढला. परत आतमध्ये आलं, इथं आल्यानंतर टेम्प, टेम्प इज इक्वल टू ए एफ आय, आय किती आहे इथे 3 आहे बघा, हीच व्हॅल्यू इथे ए एफ आय किती 3, म्हणजे ए एफ 3 व्हॅल्यू किती आहे, ए एफ 3 व्हॅल्यू जर बघितलं तुम्ही इथं बघा म्हटल्यास ह्या ठिकाणी तुम्हाला दिसेल हे बघा ह्या व्हॅल्यूज आहेत सगळ्या. ए एफ 3 व्हॅल्यू किती आहे बघा 2 आहे. बघा आता कॉन्सन्ट्रेट करा, ए एफ 2 किती आहे 17, ए एफ 3 किती आहे 2, ए एफ 3 किती आहे 2, हेच इथं आहे. ओके इथेच बघा ए एफ 3, ए एफ 3 किती व्हॅल्यू आहे 2 आहे, ठीक आहे. आता पुढे त्याच्या जे इज इक्वल टू आय मायनस वन, आय किती इथेच माहीत आहे तुम्हाला, हे 3, म्हणजे इथे दिले बघा 3 - 1 किती 2. ओके जे 2 आहे आणि टेम्पला पण 2 व्हॅल्यू आहे, जेची व्हॅल्यू 2 आहे, टेम्पला पण जी व्हॅल्यू असा नाही ती 2 आहे. आता इथं आलो ह्या व्हाईलला, व्हाईल टेम्प, टेम्प आत्ताच बघितलं आपण किती आहे, टेम्पला व्हॅल्यू किती असा नाही इथे दिसते बघा 2. ओके टेम्पला व्हॅल्यू किती आहे बघा 2, ओके टेम्पला व्हॅल्यू किती आहे 2, आणि ए एफ जे जे इथे बघितलं आपण हा पण किती आहे 2, म्हणजे एच्या 2 पोझिशनला, ए जो आहे त्याच्या सेकंड सेकंड म्हणजे 2 पोझिशनला काय व्हॅल्यू असेल ती. ओके म्हणजे इथे बघितलं टेम्प किती आहे 2 लेस दॅन ए एफ 2, ए एफ 2 किती आहे, ए एफ 2 व्हॅल्यू किती आहे 17, ए एफ 2 व्हॅल्यू किती आहे 17. अँड आता ही कंडिशन बघूया आपण, इथं जे जे किती बघितलं आपण 2, म्हणून इथे लिहिलं बघा 2 > 1 = 0, म्हणजे 2 हे 0 मोठा आहे तसंच 2 हे 17 लहान आहे, ही कंडिशन ट्रू झाली, दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या म्हणून तुम्ही आतमध्ये येत आहे. ओके दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या त्यामुळे तुम्ही आतमध्ये आलात. परत इथं ए एफ जे जे किती आहे 2 + 1, म्हणून इथे बघा 2 + 1 = 3, ए एफ 3 म्हणजे अरेच्या थर्ड लोकेशनसाठी आता काम बदलणार आहे लक्षात ठेवा. ओके ए एफ 3, ओके ए एफ 3 काय मिळणार व्हॅल्यू ए एफ जेची, ए एफ जे किती आहे 2 आहे बरोबर आहे, जेची व्हॅल्यू किती आहे इथे आहे बघा 2, ए एफ 2 हे 2 किती व्हॅल्यू आहे 17, म्हणजे ए एफ 3 व्हॅल्यू किती असेल होणार आता 17 होणार आहे. बघा ए एफ 3 व्हॅल्यू किती असेल होणार आहे 17. त्याच्या पुढं जे इज इक्वल टू जे मायनस 1, जे इज इक्वल टू जे जे किती आहे 2 - 1 किती साहजिकच जे इज इक्वल टू 1 होतं. ओके बघा आता ए एफ 3 किती व्हॅल्यू असेल होणार आहे 17. ॲक्च्युली जर तुम्ही व्हॅल्यू बघितला तिथं हे बघा इथं ए एफ 3 ॲक्च्युली इथं आता 17 व्हॅल्यू असणार आहे, म्हणजे हे 2 कुठं जाणार मग याचं, हे 2 ॲक्च्युली इथं जाणार आहे, ते बघूयात कसं जाईल. ओके म्हणजे हे इथं झालं, इथं पण मी दाखवलं इव्हन इथं दाखवलं बघा, इथं ए एफ 2 इथं आले बघा, म्हणजे ए एफ 3 किती आहे 17, ए एफ 3 या लोकेशनला 17 येते. आता ए एफ 2 इथं व्हॅल्यू असायला व्हायची आहे. ओके ते होते पुढं. ओके हे झालं ह्याच्या पुढं आपण बघूया, आता ह्याच्या पुढं इथं आलो. ओके ह्याच्या पुढं आपण इथं आलो. ओके तर ओके आता ह्या लोकेशनला आलो आपण बघा, येते इथं आलो परत व्हाईलला, म्हणजे ॲक्च्युली व्हाईलचं लूप जे आहे ओके हे इथपर्यंत झालं आहे आपल्याला, जेला 1 मिळाले, परत हे बॅक व्हाईलला जाणार, कारण कंडिशन जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत ते व्हाईलच फिरणार. ओके आता इथं आलो आहे, ओके ह्या व्हाईलच्या इथं आलो आहे बघा, आता
आता व्हाईलचे इथं आलो, व्हाईल टेम्प, टेम्पची व्हॅल्यू किती आहे? टू आहे. मागच्या ह्याला बघितलं तर लक्षात येईल टेम्प किती, टू आहे. ए ऑफ जे, ए ऑफ जे किती आहे? ओके, जेची व्हॅल्यू वन, म्हणजे ए ऑफ वनला काय आहे? ओके, ए ऑफ वनला 12 आहे. आणि इथं टेम्पला किती आहे? टू, म्हणजे टू लेस दॅन 12 कंडिशन ट्रू होते. अँड जे किती आहे? वन, वन इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. इथे दिले बघा, वन इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. इकडे दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या. दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या म्हटल्यानंतर हे कशामध्ये येतं? आता ब्रॅकेटच्या आत आतमध्ये येतं. ब्रॅकेटच्या आतमध्ये आल्यानंतर बघा, इथं ए ऑफ जे प्लस वन, जे किती आहे? वन. वन प्लस वन किती? टू. म्हणजे ए ऑफ टूला आता किती झालं बघा? ए ऑफ टूला आपण पुण्यात कुठली व्हॅल्यू असाइन करतो आहे? ए ऑफ जेची. जे किती आहे? साहजिकच जे आहे वन आहे. ए ऑफ वनला व्हॅल्यू किती असणार आहे? 12 आहे. ओके, म्हणजे ह्या व्हॅल्यू काय होतात? ए ऑफ टूला व्हॅल्यू आता किती असाइन झाली? 12 असाइन झालेली आहे. ओके, तर ह्या प्रकारे होतं. तसंच पुढे गेल्यानंतर त्याच्यामुळे, ओके, त्याच्यानंतर पुढं, ओके, 12 इथं जे इज इक्वल टू जे मायनस वन. जे किती आहे? वन. वन मायनस वन किती? साहजिकच झिरो. म्हणजे जे किती झाला? झिरो झाला. ठीक आहे, आता जर बघितलं, ओके, तर इथे ह्या प्रकारे सध्या जग आहे, म्हणजे ए एफ टूला. आता परत ॲक्च्युली, ओके, जो जर पाहिलं, ओके, इथे जर पाहिलं तर इथे लक्षात येईल बघा तुम्हाला, ए एफ झिरो. ओके, इथे जर बघितलं ए ए एफ झिरो, ए एफ झिरो, ओके, इथे बघितलं ए एफ झिरो, ए एफ वन, ए एफ टूला. ॲक्च्युली ए एफ टूला मगाशी टू बोललो होतो तुम्हाला मी, तो आता ए एफ वनला आला. आणि ए एफ टूला किती असेन झालं? इथे दिसतं बघा, ए एफ टूला किती असेन झालं? 12 असेन झालं. ओके, आता ह्याच्या पुढं आणखी परत जातं ते. ओके, कारण ते सॉर्टिंग सबलिस्टमध्ये सगळं घेत असतं, म्हणजे जी काय लिस्ट बनवेल त्यामध्ये सगळं सॉर्टिंगमध्ये, सॉर्टिंग ऑर्डरमध्येच घेतं ते. ओके, आता परत पुढं आलो. ओके, परत पुढं आल्यानंतर परत टेम्प, टेम्प किती आहे? टू. ओके, टू ए एफ जे, ए एफ जे म्हणजे किती? झिरो झाला आहे. इथंच तुम्ही बघू शकता ह्या गोष्टी, हे बघा हे किती झालं आहे, जे किती झाला आहे? झिरो. ओके, आणि टेम्प जो आहे, टेम्प किती आहे बघा? टेम्प किती आहे? टू आहे. ओके, हेच तुम्ही इथं बघू शकता ह्या प्रकारे इथं. ओके, ए एफ इथं टेम्प किती आहे? टू. ए एफ जे किती? साहजिकच झिरो. झिरोला व्हॅल्यू किती आहे? ए एफ झिरोला व्हॅल्यू किती आहे? फोर. ओके, तर ही जी काय व्हॅल्यू आहे ती, आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे? टू. ओके, तर ह्या ज्या व्हॅल्यू परत ते काय करतं? आता कम्पेअर करतं. ओके, हे कम्पेअर केल्यानंतर, ओके, कम्पेअर करतं, टू लेस दॅन फोर बरोबर आहे, अँड झिरो, ओके, झिरो इथं झिरो ग्रेटर दॅन जे किती? झिरो. झिरो ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, ही कंडिशन ट्रू होते. या दोन्ही कंडिशन ट्रू झाल्यामुळे आतमध्ये येतं ते. मी थोडं फास्ट सांगतो कारण व्हिडिओ मोठा होतो आहे. ए एफ जे प्लस वन, जे किती आहे बघा, आपण बघितलं ते, ए एफ जे जे झिरो आहे, झिरो प्लस वन किती? वन. म्हणजे ए ऑफ वनला ए एफ झिरोची व्हॅल्यू असणार होते, म्हणजे किती? फोर. आणि जे मायनस वन, म्हणजे याचा अर्थ झिरो मायनस वन काय होतं? मायनस वन व्हॅल्यू असणार होते. ओके, ह्याच्यानंतर, ओके, ह्याच्यानंतर जेव्हा ते पुढं येईल, ओके, साहजिकच पुढं काय झालं आता? तर ए एफ वनला बघा, ए एफ वनला किती व्हॅल्यू असाइन झाली? फोर असाइन झाली. ए एफ वनला व्हॅल्यू किती असाइन झाली? फोर व्हॅल्यू काय झाली? असाइन झाली. ओके, त्याच्यानंतर काय करतं बघा ते, इथं इथं व्हाईलचं हे आहे ते. त्याच्यानंतर जेव्हा ते खाली येतं व्हाईलला, इथे ह्या विंडोमध्ये छोटं इथे इथं आहे ते. ओके, इथे इथे दिसतं ते. ओके, खूप छोट्या स्वरूपात दिसतं ते. ओके, ओके, इथं परत परत नेक्स्ट टाईम जेव्हा ते, ओके, ह्या लूपला येईल व्हाईलच्या, तेव्हा ही कंडिशन फॉल्स होते व्हाईलची. आणि त्यामुळं ते, ओके, त्यामुळं ते कुठं येतं? इथं येतं, ह्या ठिकाणी येतं, ए एफ जे प्लस वनला येतं. ओके, जे प्लस वन, जे प्लस वनला ॲक्च्युली जेची व्हॅल्यू ह्या ठिकाणी जेव्हा ते येईल, ओके, कारण मी ते जे फोटो मारला आहे त्या फोटो मारल्यामध्ये हे छोटंसं दिसतंय, म्हणून मी इथं परत घेतो आहे. तिथे जे मायनस वन झाला आहे, मायनस वन जे किती? जे मायनस वन प्लस वनला व्हॅल्यू टेम्प, टेम्प किती? ॲक्च्युली टू आहे. ओके, टेम्पची व्हॅल्यू किती आहे? तर बघा वाटस, मी वाटस दाखवतो इथं. ओके, ए इथं बघा, हे लक्षात ठेवा. ओके,
इथं बघा, या जेची व्हॅल्यू किती दिसते बघा, -1 दिसते तुम्हाला. ओके, आणि टेम्प किती दिसते बघा, की इथं पण दाखवलं आहे मी तुम्हाला, टेम्प किती आहे बघा, हा बघा 2 दिसतोय, टेम्पची व्हॅल्यू किती आहे 2 आहे. ओके, सेम ते मी इथं तुम्हाला सांगतोय. ओके, इथं जे -1 + 1 किती 0, म्हणजे ए ऑफ 0 ला टेम्प किती आहे 2, म्हणजे ए ऑफ 0 ला व्हॅल्यू किती असणार होते, आता ए ऑफ 0 व्हॅल्यू किती असणार होते 2, म्हणजे ए ऑफ इथं दाखवले मी तुमच्या इथे बघा, इथं लक्षात येतं का. ओके, म्हणजे जर इथं पाहिलं एकदम खाली बॉटमला बघा, की इथं बघा बॉटमला या, ओके, ए ऑफ 0 ला 2 असं नव्हतं, ए ऑफ 1 ला 4 होतं, ए ऑफ 2 ला 12, अशा प्रकारे हे एलिमेंट्स काय होतात, सॉर्ट होतात. ह्याच्या पुढे अजून सॉर्टिंग होते, पण मी इथंच थांबतो. ओके, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो. ह्या प्रकारेच तुम्ही जा, तुम्हाला इन्सर्शन सॉर्ट लक्षात येईल.